जगामध्ये दोन प्रकारचे लोक असतात एक देवाला मानतात आणि दुसरे देवाला अजिबात मानत नाही दोन्ही प्रकारच्या लोकांच्या बाबतीमध्ये मला आदर आहे जे लोक देवाला मानत नाहीत अशा लोकांच्या बाबतीत सुद्धा आदर अशासाठी आहे की ते स्वतःवरती विश्वास ठेवतात मानवता धर्म मानतात जे क्रूर हिंसा किंवा अत्याचार करत नाही अशा लोकांच्या बाबतीमध्ये अशा लोकांना मी मानतो जे देवाला मानतात त्यांच्याविषयी आदर अशासाठी आहे की परमेश्वर निर्मित व्यवस्था ते मानतात आणि त्यातला एक भाग होऊ इच्छितात जे परमेश्वराला मानणारे संत महात्मे देवदूत प्रेषित यांना अपेक्षित धर्मपालन करतात त्यामुळे अनेकांचे जीवन जगणे सहज होते ज्यांना धर्म म्हणजे काय समजत नाही अशा लोकांना सुद्धा व्यवस्थेमध्ये सुखाने जगता येते जे देवाला मानतात खास करून हिंदू धर्म तत्त्वज्ञान मानतात ते कर्माचा सिद्धांत सुद्धा मानतात हे तत्वज्ञान समजण्यासाठी किंवा आजची व्हिडिओ आणखी जास्त समजण्यासाठी कर्माचा सिद्धांत नावाचं हरिबाई ठक्कर यांचं मराठीतलं पुस्तक आपण जरूर वाचायला हवं समजून घ्यायला हवं या कर्माच्या सिद्धांताचा मागोवा घेणे म्हणजे ज्योतिषशास्त्र आहे असं मला वाटतं सर्व काही कर्माचे फळ आहे तर उपाय कशासाठी करायचे पोथी वाचून पूजा करून किंवा मंत्र जप करून कर्मफळ बदलते का असे सगळे प्रश्न अनेकांच्या मनामध्ये काही कदी कधी ना कधीतरी आले असतील गोळत असतील खास करून विवाह संदर्भातील प्रश्नांसाठी आजची व्हिडिओ आहे त्यामुळे थोडी मोठी होईल आपण स्किप न करता प्रत्येक प्रश्नाचे उत्तर ऐका नाही पटले तर अजून प्रश्न मला विचारा मी माझ्या बुद्धीने त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेन प्रत्येक विषयावरती समाधानकारक उत्तर आपल्याला मी द्यायचा प्रयत्न करेन नमस्कार आपण पाहत आहात प्रकाश हा ज्योतिष विषयावरचा मराठी यूट्यूब चॅनल जे लोक नक्षत्र प्रकाश चॅनलवरती प्रथमच व्हिडिओ पाहत आहेत त्यांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की मुलांचा विवाह लांबला असेल तर अनेक उपाय याच चॅनलवरती तेवीस व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रसिद्ध केलेले आहेत त्याचा फायदा घेऊन अनेकांचा विवाह झाला आहे साधारणपणे महिन्याला मी एखादी व्हिडिओ या संदर्भातली प्रसिद्ध करत असतो की उपाय केला आणि विवाह झाला विवाह गुणमेलन षडाष्टक एकनाड दोष यासारख्या संदर्भामध्ये विवाह गुणमेलनाच्या संदर्भामध्ये मी तेरा व्हिडिओ आजपर्यंत प्रसिद्ध केलेले आहेत याशिवाय मुलांच्या बुद्धिमत्ता वाढीसाठी उपाय धनप्राप्तीसाठी उपाय कर्जमुक्तीसाठी उपाय मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी संदर्भामध्ये आपलं आरोग्य रक्षण कसं करायचं या संदर्भामध्ये उपाय फायनान्स संदर्भामध्ये म्हणजे आ, आपले आपण पैसे हो, ची मॅनेजमेंट कशी करावी या संदर्भामध्ये उपाय असे बऱ्याच प्रकारचे व्हिडिओ मी बनवतो त्याची प्लेलिस्ट आपल्याकडे बनवा त्यामुळे जुन्या व्हिडिओ आपल्याला शोधणे सहज होईल आजच्या विषयावरती माहिती घेण्यापूर्वी जर अण्णा कुणाला माझा सल्ला आहे आणि ज्याच्यासाठी सल्ला आहे त्याचं नाव त्याची जन्मतारीख त्याची जन्मवेळ जन्मवेळ एम का पी एम म्हणजे रात्री का दिवसा तसेच जन्मस्थान तालुका आणि जिल्हा द्यायला विसरू नका या व्यक्तीच्या संदर्भातले तीन प्रश्न खालील दिसणाऱ्या व्हॉट्सअपवरती म्हणजे नाईन सेव्हन सिक्स थ्री नाईन टू टू वन सेव्हन सिक्सवरती से 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 पाठवा आपल्या व्हॉट्सअपला उत्तर देऊन मी फी कशी पाठवायची ती सांगेन आणि फी आल्यानंतर चोवीस तासाच्या आतमध्ये मार्गदर्शन व्हॉट्सअपवरती लिहून पाठवीन जे वाचून काही शंका असतील तर आपल्याला माझ्याशी फोनवरती नक्की बोलता येईल माझ्या नाविन्यपूर्ण व्हिडिओची सूचना तुम्हाला ताबडतोब मिळण्यासाठी नक्षत्र प्रकाश चॅनलला सबस्क्राईब करा बेलचे बटन दाबा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका चला तर जाऊया आज किंवा मागे कधीतरी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पहिला प्रश्न आहे सर्वच जर का कर्माच्या आधीन आहे तर उपाय का करायचे उपाय केल्याने किंवा पोथी वाचण्याने नेमकं काय घडतं याच्यामुळे खरोखरी विवाह लवकर होणं असं काही घडतं का हा खूप छान प्रश्न एका व्यक्तीने विचारला होता हिंदू तत्त्वज्ञानामध्ये कर्माचा सिद्धांत सांगितलेला आहे आणि मगाशी मी उल्लेख केला की कर्माचा सिद्धांत नावाच्या पुस्तकामध्ये याची फळं कशी मिळतात कर्माची फळं तीन प्रकाराने मिळतात संचित प्रारब्ध क्रियमाण कुठलाही धर्म धार्मिक ग्रंथामध्ये यापेक्षा चौथ्या प्रकाराने फळ मिळतं असं सांगितलेलं नाही प्रारब्ध फळ तर कोणालाच बदलता येत नाही कारण ते कर्मफळ अनेक जन्मापूर्वीचं आहे म्हणजे मागच्या जन्मातलं आहे त्याच्या मागच्या जन्मातलं आहे जन्मात पक्व झालेलं आहे ते बदलता येत नाही परंतु संचित आणि क्रियमाण ही फळं या जन्मातली आहेत आणि ही फळं विशिष्ट कर्माने मिळतात सहा महिने रुक्मिणी स्वयंवर पोथीचे वाचन केले की जे फळ मिळते त्याला संचित संचित कर्माचे फळ असं म्हणतात किंवा अभिषेक किंवा पूजा केल्याने जे काही फळ मिळ मिळते त्याला क्रियमाण म्हणजे तात्काळ फळ मिळतं त्याला क्रियमान असं म्हणलं म्हणलं जातं काही वेळा संचित तर काही वेळा क्रियमान कर्माने आपल्याला हवे तसे फळ आपण मिळवण्याचा प्रयत्न करू शकतो थो। आणखी थोडस जरा विस्ताराने पाहू की प्रारब्ध फळ तर मिळणारच आहे कुणाला चुकवता येत नाही एखाद्याच्या जन्मकुंडलीमध्ये शुक्र पापग्रहाच्या योगात असताना समजा असं आपण गृहित धरू की वैवाहिक आयुष्याची पन्नास वर्ष म्हणजे उत्तम वैवाहिक आयुष्य एखाद्या व्यक्तीचा विवाह झाल्यापासून पन्नास वर्ष पती पत्नी एका समवेत राहिले तर उत्तम वैवाहिक आयुष्य आणि चांगलं ट्युनिंग आहे दोघांमध्ये पन्नास वर्ष आहे असं म्हटलं तर ते अतिशय उत्तम आयुष्य असं आपण जर का म्हटलं तर ज्यांच्या जन्मकुंडलीमध्ये शुक्र बिघडलेला आहे त्यांचा विवाह उशिरा होईल आणि ही वर्ष काही कमी होतील आणि पुढे एक दहा पंधरा वर्ष संसार झाल्यानंतर समजा असं झालं की दोघांना एकमेकांशी पटत नाही आणि ते वेगळे झाले तर विवाहाची वर्ष आणखीन काही कमी होते परंतु समजा असं करून समजा वीस वर्ष विवाहाची शिल्लक आहेत वैवाहिक आयुष्याची वीस वर्ष या ग्रहांच्या फळानुसार शिल्लक आहेत असं आपण जर का मानलं तर जो उशिरा विवाह होणार होता तो उपायाने लवकर हा काळ येऊ शकतो आणि मधला जो प्रारब्धाचा काळ आहे जो वाईट जातो समजा असं आपण म्हणू तो वाईट गेला तरी कटुता येत नाही ज्याला पारायणाने किंवा जपाने वाईट काळ वेगाने संपतो इंग्रजीमध्ये ज्याला एक्सपोनेन्शियल रेट म्हणतात म्हणजे आपण ज्या काळामध्ये जप करत असतो ज्या काळामध्ये पारायण करत असतो त्या काळामध्ये जी काय वाईट फळं आहेत ती आपल्याला वेगाने भोगून संपवता येतात आणि हा काळ वेगाने भोगून संपवण्यासाठी संकल्प करून पारायणे किंवा जप हे उपयोगी पडत असत थोडक्यात वैवाहिक जीवन उत्तम होते का अशा माणसांच्या बाबतीत तर याचं उत्तर ते नाही म्हणून देतील पण खराब होते का याचंही उत्तर ते नाही म्हणून देतील उपायाने प्रारब्ध भोग भोगून वेगाने वाईट काळ संपवतील आणि जो काय चांगला काळ त्यांच्या वाटेला येणारच आहे तो आनंदाने उपभोगतील असं काही फळ हे आपल्या कर्माने आपल्याला मिळवता येतं अशी एक विचारधारा आपल्याला हिंदू धर्म तत्वज्ञानामध्ये बघायला मिळते आता दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया आम्हाला जप करणे शक्य नाही त्याऐवजी कोणते रत्न वापरले तर विवाह लवकर होईल किंवा वैवाहिक संकेत चांगले मिळेल असा प्रश्न एकाने विचारला होता कर्माचं जे काही फळ आहे तर रत्न वापरल्याने बदलत नाही पण काही लाभ मिळवण्यासाठी सकारात्मकता निर्माण करण्याचे काम मात्र रत्नाने होत असते मी अनेकदा ओपल उपरत्न अशा लोकांना वापरायला सांगतो ज्यांचं वय उलटून गेलेत आणि अशी मुलं विवाहाला तयारच होत नाही ते म्हणतात नको कशाला करायचा विवाह अशा लोकांना मी ओपल वापरायला सांगतो आणि ते वापरल्याने त्यांची नकारात्मकता जाऊन सकारात्मकता येते काही हार्मोनल डिसऑर्डर असतील तर ते काही हार्मोन्स उत्तम पद्धतीने शरीरामध्ये निर्माण होतात पण शुक्र अशुभ ग्रहाच्या अशुभ योगामध्ये असल्यामुळे वैवाहिक आयुष्यामध्ये त्यांच्या काही वैवाहिक आयुष्याची वर्ष कमी होणार असतील तर ती काही बिलकुल वाढणार नाही अंगठी घातले रे घातली आणि विवाह लवकर झाला असं असं घडण्याची शक्यता माझ्या मते तरी नाही आता तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊ गुणमेलनामध्ये छत्तीस गुण, गुण असताना सुद्धा पती पत्नी, या या पती पत्नी यांचे पटत नाही किंवा घटस्फोट होतात याची काय कारणं असतील छत्तीस गुण असताना दोघांची मानसिकता एखाद्या गोष्टीकडे पाहण्याची सारखीच असू शकते पती व पत्नी यांच्या जन्मकुंडलीमध्ये वैवाहिक सौख्य जरी कमी असले तरी हे असे असणारच आहे तडजोड करायला पाहिजे या बाबतीमध्ये दोघांचं एकमत होतं एकमत झाले तरी अनेकदा कृती होत नाही परंतु गुणसंख्या अधिक असताना या तडजोड करण्यासाठी त्यांच्याकडून कृती होताना दिसते थोडक्यात पती पत्नीमध्ये बेबनाव किंवा घटस्फोट जास्त गुण किंवा काही विशिष्ट ग्रहस्थिती असताना दोघांच्या जन्मकुंडलीमध्ये जर का विशिष्ट ग्रहस्थिती असेल तर कमी होताना दिसतात घटस्फोट होत नाहीत किंवा कमी प्रमाण त्या मानाने कमी म्हणजे कुंडली अजिबात जुळलेली नाही अशा वेळेला विवाह झाला तर घटस्फोटाचं जेवढं प्रमाण येईल तर छत्तीस गुण असतानाही शक्यता कमीत कमी होत जाते थोडक्यात काय तर गुण असताना प्रत्येक फालतू गोष्टीमध्ये वादविवाद होत नाही आता प्रश्न चौथा आपण बघूया विवाह होण्यासाठी गजानन महाराजांची कोणती पोथी किंवा रुक्मिणी स्वयंवरची कोणती पोथी अधिकृत म्हणजे इंग्रजीत ज्याला ऑथेंटिक म्हणतात ती आहे आता हरिभक्त परायण याचं उत्तर असं आहे की हरिभक्त परायण दासगणू महाराजांनी लिहिलेली श्री गजानन विजय पोथी फक्त कोणत्याही गजानन महाराजांच्या मंदिरातच मिळते अशी पोथी घ्यावी दुकानात ही पोथी मिळत नाही त्याच्यावरती प्रकाशक म्हणून शेगाव संस्थांचे नाव आपल्याला दिसेल आणि पुढील पुढील फोटोमध्ये संस्थांचं अधिकृत चिन्ह सुद्धा असं दिसतंय ते त्या पोथीवरती दिसेल या पोथीमध्ये एकवीस अध्याय असून शेगाव संस्थांची सेवा कार्य शेगाव संस्थान चाळीस पन्नास प्रकारची सेवा कार्य करते त्या सगळ्या सेवा कार्याची माहिती सुद्धा आपल्याला या पोथीमध्ये दिसते आता श्री गजानन विजय ग्रंथाऐवजी दासगणू महाराजांचे स्तोत्र किंवा संक्षिप्त चरित्र म्हणजे संक्षिप्त चरित्र दासगणू महाराजांनी लिहिलं नाही दुसऱ्या कोणी लिहिलेलं आहे ते वाचून पारायणाचे फळ म्हणजे श्री गजानन विजय पारायणाचं जसं फळ मिळतं तसं मिळेल याची खात्री नाही त्यामुळे श्री गजानन विजय ग्रंथ किंवा पोथी विशिष्ट फळ मिळण्यासाठी विशिष्ट पद्धतीनेच वाचणं अत्यंत आवश्यक आहे आता ती कशी दिसते मी आता सांगितलं तसंच रुक्मिणी स्वयंवर असं आहे की मी असं सांगतो की धार्मिक प्रकाशांची पोथी घ्या पण आजकाल मला बरेच जण प्रश्न विचारतात धार्मिक प्रकाशांची पोथी मिळत नाहीये तर काय करू तर दुसऱ्या कुठल्याही प्रकाशनाची पोथी समजा धार्मिक प्रकाशनाची पोथी मिळत नसेल तर दुसऱ्या कुठल्याही प्रकाशनाची पोथी घ्या ती पोथी उघडून बघा त्याच्यामध्ये अठरा अध्याय दिसतात का आणि मी ज्या काय अठरा अध्यायांच्या ऑडिओ युट्यूबवरती प्रसिद्ध केले आहेत त्याच्याशी ती ते त्याप्रमाणे ते अध्याय आहेत का नाही तपासून बघा आणि हे अठरा अध्याय मी धार्मिक आधार प्रकाशांचा आधार मानून तयार केलेत अशी जर का ती पुथी दुसऱ्या कुठल्याही प्रकाशांची जुळत असेल तर घ्यायला काहीच हरकत नाही आता पाचवा प्रश्न आहे वास्तुदोषामुळे विवाह लांबतात का आणि असे हो तो तो का। कुणी कुणी होत असेल तर त्याच्यावरती उपाय काय सर्वप्रथम आपल्या कोणीही कुणी सांगितलं की वास्तुदोषामुळे तुमच्या मुलाचा विवाह होत नाही तर हे ज्या व्यक्तीने सांगितलं ते बरोबर आहे का याची पहिल्यांदा ती खात्री करण्याची आवश्यकता आहे आणि त्याची खात्री करणं अतिशय सोपं आहे समजा <स्या> एका घरामध्ये दोन मुलगे किंवा एक मुलगा एक मुलगी एक आहे एकाचा विवाह झाला आणि एकाचा होत नाहीये आणि ज्याचा होत नाहीये त्याच्या बाबतीमध्ये कुणीतरी आपल्याला सांगतं की वास्तुदोष आहे हे बरोबर नाही दोन्ही मुलं एकाच घरात अनेक वर्ष जन्माला आल्यापासून राहत आहेत एकाचा विवाह होतो आणि एकाचा होत हो, नाही एक तर तो वास्तुशोध वास्तुदोष नक्कीच नाही आता एखाद्या ठिकाणी अशी परिस्थिती की मुलगा किंवा मुलगी एकच आहे या दाम्पत्याला आणि त्याचा विवाह होत नाही मग ते कसं कन्फर्म करायचं समजा ते बहु मजली इमारतीत राहतात मल्टीस्टोरड बिल्डिंगमध्ये राहतात आणि ते जिथं राहतात त्याच्या बरोबर वरच्या मजल्यावरच्या मुलाचा विवाह झाला किंवा खालच्या मजल्याच्या मुलीचा विवाह झाला म्हणजे त्या वास्तूच्या बाबतीत दिशा बदललेल्या नाहीत एंट्रन्स बदललेलं नाही वास्तूचे वास्तूचे सगळे पॅरामीटर्स जे वरच्या फ्लॅटला लागू आहेत ते खालच्या फ्लॅटला लागू आहेत अशा वेळेला जर का वरच्या फ्लॅटच्या मुलाचा विवाह होतो तुमच्या मुलाचा विवाह होत नाही हे मानणं सुद्धा तितकस बरोबर नाही त्यामुळे हे कारण काही बरोबर नाही जन्मकुंडलीचं नीट परीक्षण करण्याची आवश्यकता आहे आणि नीट परीक्षण करून उपाय जर का केले तर या याही मुलाचा विवाह होऊ शकतो असं मला वाटतं ही व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद मी नियमितपणे आपले प्रश्न आपल्यासमोर त्याची उत्तरं घेऊन येत जाईल रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी ज्यांना कोणाला आपल्या वैयक्तिक जन्मकुंडलीवरती मार्गदर्शन हवं आहे ज्याच्यासाठी मार्गदर्शन हवं आहे त्याचं नाव त्याची जन्मतारीख त्याची ए एम पी एम आणि जन्मस्थान खालील दिसणाऱ्या व्हॉट्सअप नंबर म्हणजे नाईन सेवन सिक्स थ्री नाईन टू टू वन सेवन सिक्सवरती पाठवा फी कशी पाठवायची मी आपल्याला व्हॉट्सअपवरच उत्तर देऊन सांगेन फी आल्यानंतर आपल्याला चोवीस तासात मार्गदर्शन करेन धन्यवाद